नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान बरेच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये टी एफ डब्ल्यू एस डब्ल्यू एस ई बी सी स्कॉलरशिप कॉलेजची यादी कशी बनवायची ऑप्शन फॉर्म जो आपण भरत असतो किंवा मग कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टींबाबत बऱ्याच शंका असतात अनेक डाऊट्स त्यांच्या मनामध्ये असतात तर याचवरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा टी एफ डब्ल्यू एसबाबत आपण माहिती घेणार आहोत अनेक जणांचा असा गैरसमज आहे की तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला एस केलं म्हणजे तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसचं कॉलेज मिळतं असं नाही आहे टी एस काय आहे हे कुठलंही आरक्षण नाही आहे टी एफ डब्ल्यू एस ही एक स्कीम आहे त्याचा फुलफॉर्म असतो ट्यूशन फी वेवर स्कीम यामध्ये काय होतं ज्या काही कॉलेजमध्ये जागा असतात त्यामध्ये पाच टक्के जागा ए आय सी टी ई कडून टी एफब्ल्यू एस कोट्यामध्ये असतात तर या जागांवरती काय होतं जर तुमचा यामध्ये नंबर लागला तर तुमची ट्युशन फी पूर्णपणे माफ होते आता कुठल्याही कॉलेजची जी काही फी असेल तर त्या फीमध्ये समजा फी आपण एक गृहीत धरूया एक लाख एखाद्या कॉलेजची फी आहे तर त्या एक लाख फीमध्ये साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार रुपये जर ट्युशन फी असेल आणि उरलेली कॉलेज डेव्हलपमेंट फी असेल तर ते पूर्ण सत्तर ते ऐंशी हजार तुमचे माफ होतात तुम्हाला फक्त कॉलेज डेव्हलपमेंट फी भरावी लागते अर्थात तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला यस केलेलं आहे आता काय होतं टी एफ डब्ल्यू एसच्या जागा फक्त पाच टक्के जागा असतात अर्थात साठ जागांमध्ये पाच टक्के जागा असतील जागा खूप कमी आहेत त्यामुळं त्या ठिकाणी त्या लागणारं जे काही कॉम्पिटिशन खूप जास्त असतं टी एफ डब्ल्यू एसचं मेरिट हाय लागत असतं अर्थात तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला यस केलेलं आहे अर्थात टी एफ डब्ल्यू एसला यस केलं म्हणजे टी एफ डब्ल्यू एसचं कॉलेज मिळत नाही तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला कॉलेजची यादी देत असताना तुम्ही टी एफ डब्ल्यू एस कोड असतो कॉलेजचा ते कॉलेजेस टाकू शकता उदाहरणार्थ काय समजा आपण एक उदाहरण घेऊया गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड हे कॉलेज तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला यस केला असेल तर तुम्ही कसं कॉलेज टाकू शकता, कोड नुसार ही शकता ते पहिल्यांदा नॉर्मल कोडनुसारही टाकू शकता गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड आणि तेच कॉलेज जर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एस कोट्यातून देखील ॲप्लाय करण्यासाठी टाकायचं आहे तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड ब्रॅकेटमध्ये कंसात टी टी एफ डब्ल्यू एस कोडसाठी टी लिहिलेला असणार आहे अर्थात आता तुम्ही प्रत्येक वेळी ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस भरणार आहात त्यावेळेस जर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला यस केलेला असेल तर तुम्हाला कॉलेजची यादी देत असताना जर टी एफ डब्ल्यू एससाठी जायचं असेल तर टी असा कोड असणारसुद्धा ते कॉलेज टाकावं लागेल आणि नॉर्मल कोडचंही कॉलेज टाकावं लागेल अर्थात तुम्ही टी एफ डब्ल्यू एसचे खूप सारे कॉलेजेस टाकले तर काय होणार आहे तुमचा प्रेफरन्स नंबर खूप जास्त वाढत जाणार आहे मग त्यामुळं तुम्ही ठरवायचं आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ किती आहे टी एफ डब्ल्यू एसचा जर कट ऑफ जास्त लागत असेल तर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसचे किती कॉलेज द्यायचे मोजकेच जिथं नंबर लागू शकतो अशाच कॉलेजला टी एफ डब्ल्यू एस कोड द्यायचे किंवा जर तुमचे मार्क्स कमी असतील टी एफ डब्ल्यू एसचा कट ऑफ हाय जात असेल तर उगीच प्रेफरन्स नंबर वाढू नये म्हणून तुम्ही टी एफ डब्ल्यू एसचा कोड देऊ नका तुम्ही तुमचे मार्क्स पहा बऱ्याच ठिकाणी टी एफ डब्ल्यू एसचा कट ऑफ हा साधारणपणे नाईंटी नाईंटी फाय नाईन्टी नाईनपर्यंतसुद्धा गेलेले आहेत काही काही कॉलेजमध्ये तर तुमचे मार्क्स पहा त्या कॉलेजचा टी एफ डब्ल्यू एसचा कट ऑफ पहा ते पाहूनच तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे आत्ता जरी तुम्ही टी एफ डब्ल्यू एसाठी एस केला असेल तरी ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्या हातामध्ये आहे टी एफ डब्ल्यू एस कोडचे कॉलेज टाकायचे की नाही म्हणजे आता तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला येस केलं आहे म्हणजे तुमचं सगळेच कॉलेज टी एफ डब्ल्यू एसचे तुम्ही टाकणार असं नाही तो निर्णय ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला घ्यायचा आहे कारण बऱ्याच जणांना आता भीती वाटते की आम्ही टी एफ डब्ल्यू एस ई केलं आहे मग त्याचा कट ऑफ हाय जातो मग आम्हाला कॉलेज मिळेल का तर असं काही नाही आहे तुम्ही नॉर्मल कॉलेज कोड आणि टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज कोड असे दोन्ही वेगवेगळे टाकू शकत असता त्यामुळे त्याचं कुणीही काळजी करू नका आता पुढचा मुद्दा घेऊया तो म्हणजे कॉलेजची लिस्ट ऑप्शन फॉर्म कसा भरायचा कसं बनवायचं आता सध्या फक्त तुम्हाला काय करायचं आहे कॉलेज निवडत असताना तुमच्या जवळचे तुमच्या सोयीचे ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता अशी कॉलेजची यादी बनवायची आहे ते कॉलेज पी सी आय अप्रूवल असणं गरजेचं आहे कॉलेज सात ते आठ वर्ष जुनं असावं हो। जेणेकरून तिथून काही बॅच बाहेर पडलेले असतात अनुभवी स्टाफ तिथं असतो नवीन कॉलेज असतो तर तिथे अनुभवी फॅकल्टी जास्त नसते तर हे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजची यादी बनवायची आता कॉलेजची यादी बनवायची कॉलेज शोधायचे काय करायचं कसं मिळणार ही माहिती तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डी फार्मसाठी डी टी ईची वेबसाईट बी फार्मसाठी सी ई टी सी एलची वेबसाईट जिथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच वेबसाईटवरती होम पेजवरती कॅपराउंडच्या लिस्ट आहे जुन्या कटऑपच्या त्या पी डी एफ फाईलमध्ये तुम्हाला कॉलेज मिळू शकतात मग त्या पी डी एफ फाईलमध्ये तुम्ही सर्च करताना शहराचं नाव जिल्ह्याचं नाव टाकून कॉलेज तिथं तुम्हाला पाहता येतील आता एखादं कॉलेज पाहिलं की त्यांचा कट ऑफही तुम्ही पाहून घ्या त्याशिवाय त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा तिथं तुम्हाला ते कॉलेज कधी एस्टॅब्लिश झालेलं आहे ही माहिती समजेल अशा पद्धतीनं तुम्ही कॉलेज शोधू शकता आता बरेच विद्यार्थी वारंवार मला काय विचारत आहेत की तुम्ही आम्हाला या या स्पेसिफिक जिल्ह्यातले टॉपचे कॉलेज सांगा किंवा इथले टॉप कॉलेज सांगा लक्षात ठेवा जी वेबसाईटवरती नेटवरती कुठं माहिती अवेलेबल असते की हे टॉप कॉलेज हे चांगले तर ते तुम्ही फक्त तिथल्या माहितीच्या आधारे जाऊ नका त्या कॉलेजमध्ये कोण शिक्षण घेत असेल तिथं शिकलेले कोणी तुमच्या ओळखीचे असतील तर अशा पद्धतीनं माहिती घ्या त्या कॉलेजला व्हिजिट करा ही खरी ऑथेंटिक माहिती असते वेबसाईटवर किंवा कोण सांग असं नाही तुम्हाला स्वतःला ही माहिती काढावी लागेल कॉलेज किती जुना आहे कॉलेज कुठं लोकेटेड आहे त्या कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी कोणी ओळखीचे असतील तर अशी स्वतः तुम्ही माहिती काढणं गरजेचं आहे पूर्ण स्पून फिडिंग काहीही कामाचं नाही आहे तुम्ही स्वतः अभ्यास करणं माहिती घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं त्या पी डी एफमधून तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुम्हाला जिथल्या शहरातली कॉलेज हवे आहे ते, ते शोधून एक कॉलेजची रफ लिस्ट बनवू शकता त्या रफ लिस्टमध्ये पुन्हा तुम्ही ॲनालाइज करू शकता की कॉलेज किती जुनं आहे किंवा मग त्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे टी एफ डब्ल्यू एसचा देखील कट ऑफ तुम्ही त्या कॉलेजचा पाहू शकता मग ते टी एफ डब्ल्यू एसला टाकायचं आहे की नाही टाकायचं किंवा मग ते कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये येतं तुमची होम युनिव्हर्सिटी काय हे बी फार्मसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत असे सगळे मुद्दे विचारात घ्यायचे आहेत कॉलेज किती वर्ष जुना आहे कॉलेजला हॉस्टेलची फॅसिलिटी आहे का कॉलेजची वेबसाईट तुम्ही सगळी ॲनालाइज करू शकता तिथं काही माहिती प्रोव्हाइड केलेली असते असा स्टडी स्वतः तुम्ही करणं गरजेचं कर आहे मग अशी एक लिस्ट बनवल्यानंतर ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता तेव्हा देखील त्या पुन्हा ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस सीई टी सेल आणि डी टी ईच्या वेबसाईटवरती देखील एक फिल्टर असतो ज्या पद्धतीनं आपण ऑनलाईन शॉपिंग करताना प्राईज लो टू हाय किंवा कॅटेगरी वाईज कंपनी वाईज आपण जसं लिस्ट करू शकतो त्याच पद्धतीनं अगदी त्या वेबसाईटवरती तुम्हाला डिस्ट्रिक्टनुसार सेमी गव्हर्मेंट त्यानंतर ॲटोनॉमस नॉन ॲटोनॉमस गव्हर्मेंट कॉलेज प्रायव्हेट कॉलेज अशा पद्धतीनं फिल्टर असतो आणि तुम्ही त्या ठिकाणी कॉलेज पाहू शकता कॉलेज शोधू शकता यासाठी तुम्हाला काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही आहे ई टी सी एल आर डी डी टीच्या वेबसाईटवरती ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस ही फॅसिलिटी तिथं प्रोव्हाइड केलेली आहे अर्थात ऑप्शन फॉर्म असताना कोणी घाई गडबड करू नका पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की जिथं काही जरी झालं तरी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कारण पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं की ते ॲटो फ्रीज होतं तिथं प्रवेश घ्यावाच लागतो त्याशिवाय यादी बनवताना उगीच भरमसाठ शंभर दीडशे कॉलेज न टाकता मोजकेत वीस ते पंचवीस कॉलेज तुम्हाला टाकायचे आहेत ती यादी कशी बनवायचे पसंतीच्या उतरत्या क्रमानं म्हणजे सगळ्यात जास्त जे, जे कॉलेज हवं ते वरती पहिल्या क्रमांकाला ते नाही मिळालं तर दुसरं कुठलं हवं अशा पद्धतीनं क्रम ठेवायचा आहे कॉलेजचा का तर पहिल्या राऊंडचा रिझल्ट आल्यानंतर समजा तुम्हाला तीन क्रमांकाचं कॉलेज भेटलं आणि तुम्हाला वाट बघायची आहे की दोन किंवा एक नंबरला असणारं कॉलेज मला जास्त हवं आहे तर तुम्ही तिथं वाट पाहू शकता अर्थात पुढच्या कॅपराउंडसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म फ्रेश करू शकता भरू शकता बदल करू शकता पण काळजी घ्यायची आहे की पहिल्यांदाच बनवताना एक चांगला ऑप्शन फॉर्म तुमच्याकडून बनवला जाईल ऑप्शन फॉर्म भरणं कशा पद्धतीनं भरायचा तर ई टी सी एलच्या वेबसाईटवरती ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायची डेट असते त्यावेळेस तुम्ही लॉग इन केल्यानंतर तिथं ऑप्शन असतो फिल ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड वन आणि अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्याचा रिझल्ट अलॉटमेंट येत असते आणि त्या अलॉटमेंटमध्ये तुम्हाला समजतं की तुम्हाला कॉलेज मिळालं आहे कशामधून मिळालं आहे अर्थात त्या अलॉटमेंटमध्ये समजतं तुम्हाला मिळालेलं कॉलेज आहे ते ओपनमधून मिळालं आहे EWS की ई डब्ल्यू एसमधून मिळालं आहे की तुम्हाला मिळालेलं कॉलेज आहे ते टी एफ डब्ल्यू एस कोट्यातून मिळालं आहे त्या अलॉटमेंटच्या रिझल्टवरती ते समजत असतं आता सीच्या बाबतीत किंवा ई डब्ल्यू एसच्या बाबतीत थोडंसं मला बोलायचं आहे ते म्हणजे टी एफ डब्ल्यू एस ही स्कीम आहे ट्यूशन फी वेवर ते कुठलंही आरक्षण नाही आहे त्यातून नंबर लागला तर तुमची ट्यूशन फी माफ होते आता डब्ल्यू एस काय आहे ई डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन अर्थात जे कोणी ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात त्यांना ओपनमध्येच दिलेलं ते दहा टक्के आरक्षण आहे अर्थात डब्ल्यू एस हे फक्त दहा टक्के रिझर्वेशन आहे तुमचा ओपनमधून नंबर लागो किंवा ई डब्ल्यू एसमधून नंबर लागो तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळत असताना ई बी सी स्कॉलरशिप म्हणजेच ट्यूशन फीमध्ये पन्नास टक्के सवलत ई बी सी राजर्षी शाहू महाराज शिक्षणपूर्ती योजना जी आहे ई बी सीच तुम्हाला मिळत असते ई डब्ल्यू एस हे फक्त आरक्षण आहे जे की तुम्हाला ओपनमध्ये दहा टक्के दिलेलं आरक्षण आहे आणि टी एफ डब्ल्यू एस काय आहे ट्यूशन फी स्कीम आहे आता बऱ्याच जणांनी वारंवार विचारलेला डाऊट आहे आम्ही टी एफ डब्ल्यू एसला पण यस केलं आहे आणि आम्ही ईडब्ल्यू एसमधून पण भरला आहे किंवा त्यांच्या कॅटेगरीमधून भरला आहे मग माझा नंबर कशातून लागेल तर लक्षात घ्या टी एफ डब्ल्यू एस स्कीम आहे त्यासाठी तुम्हाला वेगळे कॉलेज कोडची लिस्ट त्यावेळेस देता येते त्या स्कीममधून नंबर लागला मेरिट जास्त असतं त्या ठिकाणी तर तुम्हाला ते तिथं कॉलेज मिळणार आहे बाकी तुम्ही जे काही कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे डब्ल्यू एसमधून भरला आहे किंवा काहीनी ओपनमधून भरला आहे काही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहेत तर तुमच्या त्या कॅटेगरीमधून तुमचा नंबर लागू शकतो आणि जर तुमच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट पेंडिंग असतील तुमचा फॉर्म ओपनमध्ये गेला असेल तर ओपनमधून तुमचा नंबर लागू शकतो ज्यावेळेस कॉलेजचे अलॉटमेंट जाहीर होते त्यावेळेस आपल्याला समजत असतं की तुम्हाला कॉलेज कशा पद्धतीनं मिळालेलं आहे अर्थात वेळोवेळी जे काही सूचना असतील कशा पद्धतीनं गोष्टी पुढे करायच्यात त्या 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 त्यावेळी सांगितल्या जातील अशा करतो तुमच्या बऱ्यापैकी डाऊट सॉल्व्ह झाले असतील आणखीन एक डाऊट वारंवार बरेच विद्यार्थी विचारतात ते म्हणजे मला अमुक अमुक मार्क्स आहेत तर मला कोणतं कॉलेज मिळेल माझा गव्हर्नमेंटला नंबर लागेल का हि ते नंबर लागेल का हे कॉलेज मिळेल का लक्षात घ्या तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार हे फक्त तुमच्या मार्क्सवर अवलंबून नाही आहे त्यावेळेस इतरही फॅक्टर्स आहेत जसं की तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरताय त्या कॉलेजला इतरही तुमच्या कास्ट कॅटेगरीचे मुलं असतात त्यांचे मार्क्स पण इम्पॉर्टंट असतात आणि त्यांनी किती प्रेफरन्स नंबर त्या कॉलेजला दिलेला आहे त्यावरती ते डिपेंड असतं आणि असे अनेक फॅक्टर अवलंबून असतात त्यामुळे तुम्ही सध्या ऑप्शन फॉर्म भरत असताना तुमच्या सोयीचे जे तुम्हाला कॉलेज हवं आहे तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमाने फक्त कॉलेजची यादी द्या आणि त्यामध्ये काही कॉलेज विचारात घेत असतात तसही विचार करा तुमच्या मार्क्स रेंज मधले पण काही कॉलेज टाका जेणेकरून तुमचा ऑनलाईन नंबर लागू शकेल अर्थात आता कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर कॉलेज हे किमान सात ते आठ वर्ष जुना असावं कॉलेज पी सी आय अप्रुव्हल असावं आणि कॉलेजला हॉस्टेलची फॅसिलिटी आहे का जर ते बाहेरच्या शहरात असेल तुम्ही जात असाल तर असे अनेक मुद्दे विचारात घ्यायचे तिथली फी किती आहे तुम्हाला फी अफोर्डेबल असेल का असे मुद्दे विचारात घेऊन कॉलेज निवडायचं आहे अशा करतो मी बऱ्यापैकी सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फार्मसीला ॲडमिशन घेणाऱ्या सर्वांसोबत शेअर करा थँक्यू